आज आपल्या सोबत द हेलिंग कोर्स होमिओपॅथी स्पेशलिस्ट दवाखान्याचे डॉक्टर जाधव सर आहेत. आज आपण त्यांच्या दवाखान्याचे जे दखल जीएम न्यूजने घेतलेली आहे, त्याच्या कामाची दखल जीएम न्यूजने घेतलेली आहे, आपण थोडीशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, आपण जे ते हॉस्पिटल ओपन केलेले आहे, हे 2 वर्षापासून तुम्ही हे उपक्रम राबवत आहे, याच्यामध्ये असे नेमके कोणकोणते डिसेस तुम्ही स्पेशलिस्ट सॉल्व करतात, याची थोडीशी माहिती आम्हाला द्या. आपल्याकडे असे बरेचसे आजार आहेत जे कुठेही बरे होत नाहीत, असाध्य आजार आहेत, दुर्धर आजार आहेत, त्याच्यावर आतापर्यंत इलाज नाही आहे. खूप दिवसापासून रुग्ण मेडिसिन घेत आहेत पण फरक पडत नाही आहे, अशा रुग्णांसाठी हा दवाखाना आहे. या दवाखान्यामध्ये कुठलीही शस्त्रक्रिया न करता मेडिसिन्सने कुठं काही बरं होत असेल तर आपण ते करतो. जसं की होमिओपॅथी जे आहे, होमिओपॅथीचं सायन्स आता खूप अद्ययावत आहे, खूप फास्ट आहे. पूर्वीसारखं असं नाही आहे की खूप वेळ लागतो, हे बरेचसे गैरसमज होमिओपॅथीमध्ये होते. तसंच मूळव्याध झालं, याला शस्त्रक्रिया लागते. आपल्याकडे बिना शस्त्रक्रिया मूळव्याधचा उपचार होतो. तसंच मूळव्याधमध्ये भगंदर आहे, फिशर आहे, असे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स मूळव्याधमुळे तयार झालेले, ते सुद्धा आपण बरे करतो. तसंच डायबिटीज आहे, बीपी आहे, याला कुठेही इलाज नाही आहे, रोज त्याची गोळी खावी लागते. रुग्णांना थायरॉईडसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. सिलोडसारख्या भागामध्ये थायरॉईडचं प्रमाण 90% आहे. 90% स्त्रियांना थायरॉईड सांभाळत आहे. आज त्यासाठी आपण काही थायरॉईडसाठीही काही मेडिसिन्स आपल्याकडे आहे, ज्या की त्यांनी थायरॉईड काही दिवसातच नॉर्मल स्थितीवर येऊन रुग्णांना गोळी घ्यायची गरज पडत नाही. दुसरी गोष्ट, काही जे स्किन डिसीजेस आहेत, मी बरेच स्किन डिसीजेसवर उपचार माहीत झाले, तर त्यामध्ये नेमकं सोरायसिक आहे त्वचा रोगामध्ये, पुन्हा इसाबगोल आहे, फंगल इन्फेक्शन आहे, इथायोसिस, जो की जुनाट आजार, काही केल्यानंतरही बरं होत नाही, अशा आजारावर आपलं उपचार आपण करू शकतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, तुमचं असं म्हणणं आहे की जे मूळव्याध आहे, मिनिमम काही लोक याचे ऑपरेशन करतात तरीही ते मूळव्याध बरे होत नाही. तुमचं असं म्हणणं आहे की विना ऑपरेशन करता आपण ते मूळव्याध बरं करू शकतो, असे भरपूर उपचार आहेत. स्त्रियांची समस्या आहे, स्किन डिसीज रोग आहे, जे रोग लोकांनी उपचार बाहेर केलेले आहे, उपचार करून थकलेले आहे, पण कुठेच त्यांना काही रिझल्ट मिळालेला नाही आहे, अशा रुग्णांना तुम्ही या ठिकाणी रिझल्ट दिलेला आहे. तर असे 2-4 पेशंट आहे का, ते तुम्ही नाव सांगू शकतात? हो, बिलकुल आहे. जे आपले भोकरदनचे इंजिनियर साहेब तळेकर साहेब आहेत, त्यांचे रिलेशनमध्ये बरेच लोक, काही पुण्यावरनं वगैरे बरेच पेशंट आले. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता, माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर योगेश जाधव. तुम्ही तिथे व्हिजिट करा, माझे बरेच पेशंट तिथे सापडतील. प्रत्येक पेशंटचा एक एक टेस्टिमोनियल मी ठेवला आहे, जर तुम्हाला तिथे बघायचं असेल तर ते नावाशी पेशंट तुम्हाला दिसेल की किती लवकर त्यांना फरक पडला आहे आणि विदाऊट ऑपरेशन ते बरे झालेत. ग्रुप आहे, असे जे ऑपरेशन छोटे मोठे ऑपरेशनही असतात ते आपल्याकडे करण्याची गरज पडत नाही. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची की किडनी डिसीजेसला आता कुठेही उपचार नाही आहे. डायलिसिसशिवाय पर्याय नसतो, तिथेही आपण बरंच काही करू शकतो. पेशंटचा लाईफ स्पॅन वाढवू शकतो, लवकरात लवकर किडनीचे आजार बरे करून, फ्यूज कमी करून त्यांना त्याच्यावर चांगले उपचार करू शकतो. बरेच पेशंटचे जे क्रिएटिनिन वाढलेलं असतं सातत्याने आपण बघत असतो, प्रोटीन लॉस होत असतं लगीत, आपल्याला त्या गोष्टीवर कंट्रोल करता येतं. यापेक्षा चांगली बाब होमिओपॅथीमध्ये दुसरी असू शकते. अजून याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणकोणते आजार बरे करतात, तुमच्याकडे कोणकोणत्या आजारावर उपचार केला जातो? बीपी आहे, शुगर आहे, पुन्हा दमा आहे, ॲलर्जीचे त्रास असतात, सर्दीचे त्रास असतात, वारंवार होणारी सर्दी, त्याचं कुठलंही कारण न सांगता सर्दी होत असते, ॲलर्जी कुठलीही समजत नसते, अशा वेळी जो ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस आम्ही पूर्ण केस ट्रेकिंग घेऊन पेशंटला मेडिसिन दिल्या जातात. काही दिवसातच पेशंटची ॲलर्जी कमी होऊन जाते आणि पेशंट पूर्णपणे बरं होतात. दम्यासाठी कुठल्याही पंप स्टेरॉइड घ्यायची गरज पडत नाही, न घेताही पेशंट जर ओके राहत असेल तर. दुसरी गोष्ट अशी आहे की मी भरपूर ठिकाणी बघितलेले आहे, डॉक्टर फक्त पेशंटला विचारतात आणि त्याच्यावर उपचार सुरू करतात. तुम्ही पेशंटला वेळ देतात, त्याच्यानंतर तुम्ही एक तुमच्या समोर संगणक ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय बघतात? हो, संगणकामध्ये जे स्पेशल सॉफ्टवेअर आहे, जे की US मेड आहे, मॅक्रोपटल त्याला म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये काही असे टूल्स आहेत की आम्ही फास्ट मेडिसिन काढू शकतो, फास्ट पेशंटला देऊ शकतो. पूर्वी एक एक पेशंट बघायला 2 तास लागायचे, आमच्यासमोर खूप मोठे बुक्स ठेवावं लागायचे. आज त्याची गरज नाही आहे, कारण आमच्याकडे 5,000 औषधांमध्ये आम्हाला प्रत्येक पेशंटसाठी एक विशिष्ट औषध निवडावं लागतं, त्यात आमची कला असते.
तर ते निवडण्यासाठी आम्हाला संगणकाची गरज होती. लॅपटॉपच्या मदतीने आम्ही फास्ट लवकरात लवकर आज अर्ध्या तासात 2 तासात एक पेशंट होतोय त्यालाही लवकरात लवकर आम्हाला औषध दिलं जातंय. योग्य औषध निवडण्यासाठी त्याची मदत होते. काही असाध्य आजारांसाठी औषधं त्याच्यात सापडतो. हे सॉफ्टवेअर जे आहे त्याची आम्हाला बरीच मदत होते. धन्यवाद डॉक्टर साहेब. याच्यानंतर तुम्ही ज्या पेशंटचं फॉलोअप घेतलेलं आहे ज्या पेशंटना तुमच्याकडं म्हणजे तुमच्या उपचारामुळे त्यांना बरं वाटतंय अशा पेशंटची मी सध्या मुलाखत घेणार आहे. ते पेशंटही आमच्यासोबत आहे तर आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेऊ. आपल्यासोबत या दवाखान्यामध्ये जे रुग्ण उपचारासाठी आले होते ते सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारून घेऊ त्यांना जे त्रास होत होता त्यांना किती म्हणजे हाऊ मेनी पर्सेंट त्यांना सक्सेस मिळालेला आहे याच्यामध्ये. सर तुम्हाला कोणता त्रास होत होता आणि तुम्हाला हे याचा जे उपचार मिळाले याला तुम्हाला किती दिवसामध्ये बरं वाटायला लागलंय याच्याबद्दल थोडी प्रतिक्रिया द्या. सर माझा म्हणजे आंघोळ झाल्यानंतर इतके शंकेत होते की जवळपास 2-2.5 तास मला त्याच्यामध्ये कंट्रोल मिळत नव्हता. मी साधारणकडे आलो त्यांची ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर आता मला आंघोळ असो सर्दी असो काही असं मला त्याच्यानंतर सर्दी झालीच नाही. सांग याचा तुम्हाला लवकर बरं वाटलं लवकर तुम्हाला याचा म्हणजे परिणाम मिळालेला आहे. धन्यवाद साहेब. याच्यानंतर दुसरे पेशंट आपल्या सोबत आहेत त्यांनाही आपण त्यांची प्रतिक्रिया विचारू. सर तुम्हाला नेमका त्रास काय होत होता तुम्हाला किती दिवसामध्ये बरं वाटायला लागलं. मला 6-7 वर्षापासून पायीचा त्रास होता. ब्लीडिंग पायीच होता मला. सेकंड ग्रेडमध्ये ट्रीटमेंट मी बऱ्याच ठिकाणी घेतली. अयोपॅथी घेतली होमिओपॅथी दुसऱ्या ठिकाणी घेतली. बऱ्याच मला जिथे जिथे त्यांनी सांगितलं तिथे ट्रीटमेंट घेतली. सहज आमच्या मित्रांनी मला इथे घेऊन आले जाधव साहेबांकडे यांची होमिओपॅथी चालू केली. असंही असा त्रास होता मला. यांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर साधारण 4 दिवसानंतर माझा कम्प्लिटली रिलीफ मिळायला सुरुवात झाली आणि आज मी 100% क्युअर आहे. मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. तरीसुद्धा माझी थोडीफार ट्रीटमेंट साहेबांच्या सल्ल्याने चालू आहे आणि मी पूर्ण बऱ्या होण्याकडे वापस पोहोचलेलो आहे. धन्यवाद सर. याचा अर्थ विना ऑपरेशन तुम्हाला या ठिकाणी बरं वाटायला लागलं. मला ऑपरेशनचा 3 ते 4 ठिकाणी सल्ला दिला होता. मी कमल लेन बजाज मधून सुद्धा म्हणजे अक्षरशः पळून आलो. मला ऑपरेशनची बऱ्यापैकी फारच भीती वाटते म्हणून मला विना ऑपरेशनची ट्रीटमेंट हवी होती ती डॉक्टर साहेबांनी दिली आणि मी 100% जवळपास म्हणजे आता 100% क्युअर आहे. याचा अर्थ असं होत आहे की आपल्यासोबत हे जे बोलत होते यांना पायलचा त्रास होत होता आणि हे इंजिनियर आहेत हे ऑपरेशन पण करणार होते यांनी सल्ला पण घेतलेला आहे पण यांना या ठिकाणी पूर्णपणे बरं वाटायला लागलंय. यांना आता ऑपरेशनची पण गरज नाही. धन्यवाद. पण नेमकं तुम्हाला काय त्रास होत होता. म्हणे इथं चला म्हणून तुम्हाला दाखवा करून कुठले त्रास होता जायचे डॉक्टर म्हणे मग आणलं तर त्याला त्रास पण दिला. तुम्हाला तुमचं म्हणणं असं आहे का तुम्ही बाहेर दाखवलेल्या तुमच्या बाळाला या ठिकाणी हारण्याचा त्रास होत होता पण तुम्हाला बाहेर दुसऱ्या डॉक्टरांनी याला जवळपास 25-30 हजार रुपये खर्च सांगितलेलं होतं पण त्याच्यानंतर तुम्हाला या दवाखान्याचा ऍड्रेस मिळालेला आहे. याच्यानंतर तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं वाटायला लागलं आहे. बाळाची तकलीफ पण कमी झालेली आहे. ओके धन्यवाद. आज आपण द हिलिंग कोड स्पेशलिस्ट डॉक्टर जाधव सर सोबत होतो. याच्यानंतर यांनी आपण त्यांची पूर्ण पेशंटची प्रतिक्रिया घेतलेली आहे. त्यांनी जे आपल्याला फीडबॅक दिलेले आहे ते अतिशय छानपणे दिलेले आहे. ज्या ठिकाणी जास्त खर्चाचं काम होतो हे ते एकदम अल्प दरात आणि कमी दरात म्हणजे एकदम कमी दरात ते फीस घेतात आणि रुग्णांना लवकरात लवकर बरे करतात. कॅमेरामन शकील अहमद सोबत सद्दाम हुसेन, GM News, भोकरदन.